मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडीबाबत अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी ती म्हणजे महाराष्ट्र सरकारने काही अंगणवाड्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तर काय आहे हा मोठा निर्णय पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर विश्वराज महाडिकांनी घेतल्या पंधरा अंगणवाड्या दत्तक मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी पंधरा अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि भागीरथी संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे तर महाराष्ट्रात अंगणवाडीच्या बळकटीकरणासाठी अंगणवाडी दत्तक योजना राबवली जात आहे राज्य सरकारच्या महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते राज्यभरातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी विविध सामाजिक संस्था उद्योगपती पुढे येत आहेत अशातच भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी पंधरा अंगणवाड्या दत्तक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकार आणि भागीरथी संस्था यांच्यामध्ये आणि महिला व बालविकास खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार पार पडला आहे तर एका अंगणवाडीला तीन ते पाच लाख रुपये खर्च येणार पंधरा अंगणवाडी दत्तक घेतल्यानंतर याचा भौतिक शैक्षणिक आरोग्यविषयक सुविधांसाठी येणारा खर्च विश्वराज महाडिक आणि भागीरथी संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यामुळे या अंगणवाडी केंद्राचा आदर्श व विकासात्मक कायापालट होणार आहे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा अनौपचारिक पूर्व शिक्षण आरोग्य आहार शिक्षण या सुविधा चांगल्या पद्धतीने पुरवल्या जाणार आहेत एका अंगणवाडीला स्मार्ट बनवण्यासाठी तीन ते पाच लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली होती तर विविध सामाजिक उपक्रम हाती भागीरथी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच मोठे मोठे सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे अरुंधती महाडिक यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण महिलांसाठी विविध कार्यशाळा घेण्यात येतात यातच आता अजून एक भर पडली आहे ती म्हणजे पंधरा अंगणवाडी दत्तक घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्यात येणार आहे तर देशाच्या प्रगतीस भर पडणार यावेळी विश्वराज महाडिक म्हणाले की भागीरथी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात त्यातच आता जाता अजून एक उपक्रमाची भर पडली आहे दत्तक घेतलेल्या अंगणवाडी स्मार्ट बनवण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे कारण ग्रामीण भागातील मुलं शिकली तरच राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीस भर पडणार आहे महाराष्ट्र सरकारचा हा अतिशय चांगला उपक्रम आहे यासाठी बाकीच्यांनीही समोर यावे असे आवाहन त्यांनी केले आहे